ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. नवी मुंबईत रात्रीची घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला रबाळे पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. नवी मुंबईत घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती, त्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली. त्यानुसार घणसोली परिसरात रात्रीच्या सुमारास एक इसम आढळला. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून एक स्क्रू ड्रायव्हर आणि स्क्रू पानासह त्याला रंगेहात शिताफीने पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता नवी मुंबईतील 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच 12.5 लाख रुपयाच्या सोन्या व चांदीचे मुद्देमाल जप्त करण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी माहिती दिली आहे. घणसोली एरियामध्ये 11 तारखेला एक घरफोडीचा प्रकार झाला होता. या संदर्भात रबाळे पोलिसांची जी टीम आहे, डिटेक्शन ब्रँचचे पथक आहे, त्याच्यामध्ये API खरात, त्याचबरोबर पोलीस हवालदार भोसले, त्याचबरोबर पोलीस हवालदार कटके, पोलीस नाईक वीर, पोलीस नाईक सोनवणे आणि पोलीस शिपाई घुले यांनी संयुक्त कारवाई करून याचा पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीकडनं जवळपास 12 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. जवळपास 12 लाख रुपयाचा सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सुद्धा याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपी याच्यावर 15 गुन्हे सध्या रेकॉर्डवर दिसत आहे. याच्यावर